हेमंत सुरेनच्या जेलमध्ये त्यांना टाकणं आणि द्रौपदी मुर्मू आपल्या देशाचे आदरणीय सन्माननीय महामहिम राष्ट्रपती यांच्या आदरणं करणं, याच्यातून दोन गोष्टीतून आपल्याला भाजपाची मानसिकता दिसते. आणि या मानसिकतेमुळे असं स्पष्ट दिसते की या सरकारला कुठेही आदिवासी समाजाला वंचित पीडित कुठल्याही मागासवर्गीय समाज आहेत त्यांना सत्तेमध्ये भागीदारी द्यायची नाही आहे. आणि हे सगळं फक्त दाखवण्याचे दात आहे त्यांचे, हे खायचे दात नाही आहे. असं सांगण्यात येते की आज देशामध्ये अनडिक्लेअर्ड इमर्जन्सी आहे. अनडिक्लेअर्ड इमर्जन्सी याच्यासाठी की कुठलंही डिक्लेरेशन न करता ज्या पद्धतीने जे सगळे ऑटोनॉमस एजन्सीज आहेत त्यांचा वापर होणं, किंवा देशामध्ये अनेक निवडून आलेले मुख्यमंत्री जे आहे निवडणुकीच्या तोंडावर त्यांना जेलमध्ये टाकणं हे कितपत योग्य आहे. त्याच्यात त्यांनी केजरीवाल साहेबांना जेलमध्ये टाकलं, त्यांनी हेमंत सुरेन साहेबांना जेलमध्ये टाकलं. आणि हेमंत सुरेन साहेब हे आदिवासी मुख्यमंत्री होते. आदिवासी मुख्यमंत्र्यांना या पद्धतीने असं ॲक्शन घेणं कितपत योग्य आहे हे लोकांनी विचार केला पाहिजे. पर्टिक्युलरली आदिवासी समाजाच्या लोकांनी सुद्धा हे विचार केला पाहिजे. जेव्हा त्यांनी सांगितलं आपल्याला खूप गाजावाजा केला की आम्ही एक आदिवासी राष्ट्रपती या देशाला देत आहोत आणि मुर्मू द्रौपदी मुर्मूच्या रूपाने एक मुख्यमंत्री एक राष्ट्रपती आपल्या देशाला मिळाला, याचा अतिशय आनंद सर्व महिलांना झाला. पण आम्ही बघितलं की यांचा आदरसुद्धा या देशामध्ये ज्या पद्धतीने राष्ट्रपतीचा आदर झाला पाहिजे त्या पद्धतीने राष्ट्रपतीचा आदर होताना दिसत नाही आहे. कारण जेव्हा नवीन बिल्डिंगमध्ये नवीन पार्लिमेंट बिल्डिंगमध्ये आम्ही शिफ्ट झालो त्यावेळी त्या बिल्डिंगच्या उद्घाटन हे राष्ट्रपतीच्या हस्ते झाला पाहिजे होता. एक महिला आदिवासी समाजाची महिला राष्ट्रपती आपल्याला लाभलेली आहे, त्यांच्या हाताने हे उद्घाटन न करता आदरणीय पंतप्रधानाच्या हस्ते ते झालेलं आहे. राम मंदिर सुद्धा जेव्हा राम मंदिरामध्ये प्रवेश झाला त्यावेळी तो बहुमान हे राष्ट्रपतीला देण्यात आलेला नाही आहे. आम्ही एक चित्र बघितलं की एका ठिकाणी अडवाणी साहेबांच्याकडे पंतप्रधान आणि अडवाणी साहेब आदरणीय अडवाणी साहेब बसलेले आहे आणि राष्ट्रपती बाजूला उभे आहे. हे कितपत योग्य आहे हे देशांना कळतं, देशांना समजतं की महिला राष्ट्रपती जरी तुम्ही दिलेला आहे, महिला राष्ट्रपती आदिवासी समाजाची जरी असेल तरीसुद्धा ज्या सन्मानाच्या त्यांना शी डिझर्व्स दॅट रिस्पेक्ट अँड ऑनर, तो रिस्पेक्ट अँड ऑनर त्यांना मिळत नाही आहे. किती मोठी शोकांतिका आहे या देशासाठी. ज्यावेळी लोकांच्या समोर हे लिस्ट आली त्यावेळी काय गोष्टी असे लक्षात आले की याच्यातनं ज्यांनी देणगी दिलेली आहे त्यांनी काहीतरी फायदा पण घेतलेला आहे आणि याच्यात सरकारच्या काय ठिकाणी काय कंपनीजवर त्यांनी दडपशाही करून त्यांच्याकडून ही देणगी घेतलेली आहे आणि त्यांना ब्लॅकमेल झाल्याचा असं स्पष्ट दिसलेलं आहे. याच्यात एक कंपनी अशी आहे जिथे गावमास हे दुसऱ्या देशामध्ये पाठवण्याच्या साठी जे कंपनी आहे अल कबीर, ही अल कबीर कंपनी कुठे एखादी मुस्लिम लोकांची कंपनी नाही आहे, ही कंपनी भाजपाच्याच जवळच्या लोकांची कंपनी आहे. एका बाजूनं गौ हत्याच्या विरोधात आपण बोलतो आणि दुसऱ्या बाजूने आपलीच कंपनी दुसऱ्याला हे गौमांस निर्यात करते. हे सगळ्या गोष्टी लोकांच्या लक्षात आल्यामुळे आणि लोकांना असं वाटू लागल्यामुळे की आपल्याला आता मूर्ख बनवण्याचं काम या देशामध्ये होत आहे. कोणीही पंतप्रधानसुद्धा आज सत्य बोलत नाही आहे. अनेक ठिकाणी ते बोलता एक आणि त्यांच्या बोलण्याचा जे आहे ते दुसरीकडे लक्ष असतो आणि त्याच्यामुळे लोकांना आता विश्वासच राहिलेला नाही आहे सरकारवर. म्हणून लोक आता इंडिया आघाडीच्या बाजूने कौल देण्याची सुरुवात झालेली आहे. दोन टप्प्यामध्ये असं चित्र आपल्याला दिसले. पुढे मला असं आवाहन करायचं आहे सगळ्यांना की पुढे पण आपण खूप समजदारीने खूप अभ्यासपूर्वक आपण लक्ष देऊन मतदान करावा आणि मतदानासाठी जावं. कारण मतदान हा आपला अधिकार आहे, आपली सरकार आपल्या मर्जीची असली
पाहिजे, कारण आपल्या पुढच्या पिढींसाठी पण एक चांगली सरकार, विश्वासार्हता असणारी सरकार हे आवश्यक आहे. त्याच्यामुळे मतदान जरी लग्न असेल, जरी काय तुमच्या घरात काही कार्यक्रम असेल, हे तर सगळं चालतच राहते, पण एक दिवस मतदानासाठी जाणं हे अति आवश्यक आहे आणि आपण ते करावं हीच विनंती करते. आणि यापुढे सुद्धा विचारपूर्वक मतदान करावं ही विनंती करते. धन्यवाद.